आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. इचलकरंजी ते रामलिंग मारवाडी समाजाची कावड यात्रा संपन्न. ओम नमः शिवाय बम बम भोले नामाचा झाला जयघोष. इचलकरंजी येथील समस्त मारवाडी समाजाची श्रावण कावड यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. मारवाडी समाज बांधवांचा गुरुपौर्णिमेपासून श्रावण महिन्यात सुरुवात होते. यातील दुसऱ्या सोमवारी कावड यात्रेचं आयोजन करण्यात आलं. प्रथम कापड मार्केट येथील शिवमंदिरात सर्व मराठी समाज एकत्र येऊन शिवमंदिरातील गंगाजल कावडीद्वारे घेऊन कावड यात्रेस सुरुवात करण्यात आली. सदर कावड यात्रा कापड मार्केट ते कोरोची हातकणंगले मार्गे रामलिंग येथे जाऊन शिवपिंडीवर गंगाजल अर्पण करण्यात आलं. तसेच मारवाडी समाजातील विविध तरुण मंडळाने पायी जाणाऱ्या भक्तांना अल्पोहार नाश्त्याची सोय तसेच पाणी वाटप करण्यात आलं होतं. व कावड पदयात्रेमध्ये ओम नमः शिवाय बम बम भोले या नामजपाच्या गजरात व विविध दैवतांच्या वेशामध्ये मारवाडी समाज बांधव सहभागी झाले होते. तसेच रामलिंग येथे शिवपिंडीवर नंदू गुरव, अनिल गुरव, बापू गुरव यांनी धान्याची पूजा बांधली होती. यावेळी हजारो मारवाडी समाज बांधव रामलिंग येथील शिवपिंडीचे दर्शन घेतले. महानकर न्यूज साठी कोरोचीहून अमित काकडे. मी संदीप लाहोटी. इचलकरंजीवरनं आम्ही निघालोय. प्रत्येक श्रावण महिन्यात ही दुसऱ्या सोमवारी कावड यात्रा निघते. कमीत कमी 10-15 हजार भाविक निघतात आणि तिथं सगळ्यांसाठी पुढे महाप्रसादाचं पण नियोजन केलेलं असतंय. आणि सगळेजण आपल्या आपल्या श्रद्धेनं, आपल्या आपल्या मनोकामनेनं आणि पूर्ण श्रद्धेनं निघतात आणि बम बम भोले सगळ्यांची मनोकामना पूर्ण करतात. आणि हेच दीर्घकाळात चालू आहे आणि असं पुढे चालू राहणार. आणि भक्तगण प्रत्येक वर्षी आपल्या आपल्या इच्छेनं जात राहणार असंच मी सांगतो. आता मी कापड मार्केटमधनं निघालेलो आहे आणि या तांब्याच्या लोट्यामध्ये हे गंगाजळ आम्ही कापड मार्केट मंदिरातनं घेतलेलं आहे आणि आता पुढे रामलिंगमध्ये जाऊन शिवजीच्या पिंडीवर अर्पण करून आपल्या आपल्या श्रद्धेनं काय मनोकामना जी आहे ती मागणार आहे. आणि 19 किलोमीटरचं अंतर आहे आणि कमीत कमी 5-6 हजार भाविक प्रत्येक वर्षी निघतात. जय श्रीराम. माझं नाव अनुप श्रीकांत हल्ल्याळकर. विश्व हिंदू परिषद जिल्हा सहमंत्री या पदावर आम्ही कार्य करतोय. हे आमचे सगळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि इचलगंजी शहरातील हिंदुत्ववादी कार्यकर्ते आणि पदाधिकारी. दरवर्षी आम्ही ज्यावेळेला श्रावणात कावड यात्रा असते त्यावेळेला जिथून कावड यात्रा जाते म्हणजे इचलगंजीतनं हातकणंगले मार्गे रामलिंग तिथपर्यंत जो काही कचरा असतो किंवा भक्तांच्याकडनं चुकून काही वस्तू पडलेल्या असतात, खाण्याच्या प्लेट वगैरे, त्या सगळ्या आम्ही गोळा करतो आणि आपला परिसर स्वच्छ ठेवायचा प्रयत्न करत असतो. यामध्ये विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचे कार्यकर्ते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी कुठलाही भेदभाव न करता मोठ्या मनानं स्वतः तिथं काम करत असतात. आणि अशा पद्धतीनं आम्ही एक भगवान शंकराची पूजा केल्याचा प्रकार म्हणून आम्ही त्या पद्धतीनं आम्ही आपली श्रद्धा अशा पद्धतीने